कोळी समाज समन्वय समितीच्या वतीनं विविध मागण्यांसाठी जात पडताळणी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आणि उपोषण करण्यात आले, परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक लेखी उत्तर दिल्यामुळे हे उपोषण मागे घेण्यात आले. औरंगाबाद येथील अनुसूचित जमाती जात पडताळणी समितीवर आदिवासी कोळी समाज समन्वय समितीच्या वतीनं आदिवासी कोळी महादेव, कोळी मल्हार, टोकरे कोळी, मन्नेर वारलू, तडीबी भिल्ल, ठाकूर ठाकर या जमातीवर जात पडताळणी समितीकडून सातत्याने होत असलेल्या अन्यायाविरुद्ध धरणे आंदोलन करण्यात आले. त्यासाठी त्यांनी विविध मागण्या केल्या होत्या. त्यामध्ये रक्तनात्यातील पुरावा ग्राह्य धरावा, सुधारणा कायदा 108/1976 याची पूर्णपणे अंमलबजावणी करावी, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने 1908 न्यायालयीन निकालाप्रमाणे निर्णय द्यावेत, दक्षता पथकाची अहवालाची सत्यप्रत उमेदवारास द्यावी, प्रलंबित दावे न्यायालयाच्या निकालाप्रमाणे त्वरित न्याय देऊन निकाले काढावेत, कुमारी माधुरी पाटील निकालाचा गैरअर्थ काढून वापर करण्यात येऊ नये, 24 एप्रिल 1985 शासन निर्णय विस्तारित क्षेत्रातील आदिवासींना लागू करू नये यासह विविध मागण्यांसाठी आदिवासी कोळी समाज समन्वय समितीच्या वतीनं जात पडताळणी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आणि उपोषण करण्यात आले, परंतु संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक लेखी उत्तर दिल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी या आंदोलनामध्ये मराठवाडा समन्वयक लक्ष्मीकांत दांडगे, अरुण कोळी, एस बिराडे, सुरेश अंबुलेकर, समीर तडवी, रमेश बावरकर, लक्ष्मण गायकवाड, लक्ष्मण बावस्कर, सचिन गोदे, रामेश्वर दांडगे, हनुमंत अडवलार यांच्यासह कोळी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.